जे वारंवार थूक पट्टी करण्याचं जे काम सुरू आहे ते 7 दिवसात तोडतो 10 दिवसात तोडतो, त्यांच्याकडे जी आम्ही सगळी जी माहिती दिली त्याच्यावर ते सगळे निरुत्तर झालेत। आम्ही महापालिका आयुक्तांना एवढंच सांगितलं, तुम्ही उगाच इकडे तिकडे ढकलण्याचं काम करू नका, 15 दिवस आता झाला वेळ, टाइम अप झालेला आहे, की तुम्ही अगर ह्यापुढे तारीख दिली नाही आम्ही मोर्चे काढत बसत नाही, मग कायदा हातात आम्हाला घ्यायला लागला तर उद्या तिथे बांधकाम तोडण्यासाठी आम्ही 1 दिवस तिथे येऊ आणि बांधकाम तोडून परत निघून जाऊ। आता महापालिका आयुक्त आणि त्यांचे 2-3 अधिकारी होते आणि पोलीस खात्यातले काही प्रमुख अधिकारी होते, त्यांना मी सांगितलं की जे वारंवार थूकपट्टी करण्याचं जे काम सुरू आहे के 7 दिवसात तोडतो 10 दिवसात तोडतो, त्यांच्याकडे जी आम्ही सगळी जी माहिती दिली त्याच्यावर ते सगळे निरुत्तर झालेत। अधिकृत पद्धतीने जी संस्था तिथे अनधिकृत बांधकाम करते ती संस्था रजिस्टर्ड पण नाही, तिची काही माहिती धर्माधर आयुक्ताकडे चॅरिटेबल ट्रस्टकडे नाही आणि ते तशा पद्धतीची माहिती आम्हाला महापालिकेतील ज्या कोण अधिकारी होत्या त्या पण देऊ शकल्या नाहीत। आम्ही महापालिका आयुक्तांना एवढंच सांगितलं, तुम्ही उगाच इकडे तिकडे ढकलण्याचं काम करू नका, 15 दिवस आता झाला वेळ, टाइम अप झालेला आहे, आता 2 दिवसामध्ये ते माननीय पालकमंत्री साहेब पुन्हा कमिशनर आणि हे दोघं तिघं आपसामध्ये बसून 2 दिवसामध्ये आम्हाला स्पष्ट तारीख देणार आहेत की ज्या तारखेला ते अनधिकृत बांधकाम तोडणार, कारण का त्यांनी पण हे स्वीकारलेलं आहे की 2020 साली जेव्हा एका बाजूला करोनाची संकट होतं, कुठेही पद्धतीचं बांधकाम करण्याला कोणालाही परवानगी नव्हती, तेव्हा अनधिकृत पद्धतीने 2020 साली बांधकाम तिथे झालेलं आहे, कोर्टाच्या परवानगीच्या विरोधात झालं आहे, म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण झालेला आहे, आणि म्हणून त्या 2020 साली जे काय अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम ते तोडणार आहेत। संबंधित अधिकारी ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम करताना अशा पद्धतीची सहकार्य केलं त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा घेणार आहेत आणि अशा पद्धतीचा त्या मला महापालिका आयुक्तही सांगितलं की वक्फ बोर्डला काही त्यांची केस सुरू आहे, तिथे पण सांगितलं की आम्ही मोठा वकील देणार आहे जेणेकरून अशा पद्धतीची कुठली चुकीचाच निर्णय येऊ नये। म्हणून आज जे काही वेळ त्यांनी आम्हाला दिलेला आहे 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला तारीख देणार आहे ज्या तारखेला ते लोक तिथे कारवाई करणार, आम्ही एवढं स्पष्ट पोलिसांच्या विटनेस पोलिसांच्या समोर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अगर ह्यापुढे तारीख दिली नाही आम्ही मोर्चे काढत बसत नाही, मग कायदा हातात आम्हाला घ्यायला लागला तर उद्या तिथे बांधकाम तोडण्यासाठी आम्ही 1 दिवस तिथे येऊ आणि बांधकाम तोडून परत निघून जाऊ।